मग सचिन कसा वाटला तुला नऊ दिवस होतो? एक नंबर पाहिजे. कसा एक्सपिरियन्स होता? एक नंबर माझा एक्सपिरियन्स होता आपला नऊ दिवस कधी वाजला नव्हता. वर्षी आधी इम्प्रूव्ह करू आपला डांडिया. नऊ दिवस कसे गेले? खूप खूप मजा आली. येतो आवाज येतोय? भरपूर मजा आली. गर्व वाजवायला, पब्लिक पण चांगली होती. लास्टचे दोन दिवस पाऊस वाट लावला पावसाने. अजून नमस्कार मित्रांनो, कसे सगळे ठीक आहेत ना? मी सँडी मोरे, स्वागत आहे तुमचं आपल्या आजच्या नवीन ब्लॉग मध्ये. तर आज आहे नवरात्रीचा शेवटचा दिवस आहे. बघता बघता नवरात्रीचे पण नऊ दिवस संपले, म्हणजे आठ दिवस संपले. आजचा लास्टचा दिवस आहे. भरपूर मजा आली आठ दिवस वाजायला. एक्सपिरियन्स चांगला होता नवरात्रीचा. त्याच्यामध्ये दोन दिवस पाऊस पडला. काल तर खूप भयानक पाऊस पडत होता. काल त्या लोकांनी बँकेत दिवस पण ठेवलेला, तो रद्द केला आणि आज ठेवलाय. ओके, आज तरी पाऊस नाही पडला पाहिजे. काल भले एवढा पाऊस पडत होता पण ते लहान पोरं काल नाचत होते ना, ते आनंद घेतला ना लहान पोरं. मी इंस्टाग्रामवर रील पण टाकल्या. जर तुम्ही आपल्या इंस्टाग्रामला फॉलो नसेल केला तर लवकर जावा. डिस्क्रिप्शन मध्ये इंस्टाग्रामची आयडी दिलेली आहे. त्याच्यावर जाऊन आपल्या इंस्टाग्रामच्या पेजला पण फॉलो करा. तिकडे पण तुम्हाला नवीन नवीन अपडेट भेटत राहतात, लेटेस्ट अपडेट भेटत राहतात. तिकडे काल ऍक्च्युली तिकडे दांडिया बंदच होता, पाऊस एवढा होता म्हणून. पण ते लहान पोरं नाचायला लागले आणि ते बोलले वाजवा वाजवा. आम्ही त्यांच्यासाठी थोडस वाजवलं, मजा केली त्यांनी पण, आम्ही पण मजा केली. त्यांच्या मजामध्येच आमची मजा आहे. पोहोचल्या आता जोगेश्वरीला. जोगेश्वरीला आता साहिल येईल. आता डेली मी साहिल भेटतोय ना, आता आता डायरेक्ट तिकडून दहा वरून तिकडून यायचा. आता साहिल भेटेल मग इथून निघू आम्ही. आपल्या लोकेशनवर काला ना इकडे पूर्ण पाणी भरलेलं होतं. आज जरा सुकले जरा आहे म्हणजे नाचण्यासारखं. क्लायमेट बघा कसं बनवलं, एकदम भारी. ओके, आज पाऊस नाही पडला पाहिजे. आता येताना पण आम्हाला थोडं थोडं वाशीला पाऊस लागला, पण असं वाटलं की पुढे पण लागेल. पण नाही लागला पाऊस. इथे आलो की काय होतो नाव नको अजिबात पाऊस भेटला रात्री. काल जाताना पण आम्हाला पाऊस भेटला आणि आता येताना पण पाऊस भेटला. ठीक आहे, आता सामान आपलं रात्री कसं आज पॅकिंग करायचं ना आपल्याला. तर आज टेम्पोमधनं केस आहेत ते आपले बाहेर काढून घ्यायचे आहेत. रेडी वगैरे झालोय, टी शर्ट वगैरे चेंज करून बसलोय. आता थोडा टाइमात चालू येईल आता वाजायला. आता त्यांची आरती बाकी आहे. आरती झाल्यानंतर मग सुरू करू. आणि आज 12 वाजेपर्यंत आहे आणि आज फॅन्सी ड्रेस पण आहे.
हो सचिन हो हो जाऊया माहिती आहे 9 दिवसाचं सामान पॅक करतोय 9 दिवस असंच जायचं 9 दिवसानंतर चिखल में उडी मार तर फायनली आपलं झालेलं आहे पॅकअप आणि 9 दिवसाचा प्रोग्राम आपला शोरचा संपलेला आहे सामान वगैरे पॅकिंग करून घेतो 9 दिवस बाकी फक्त काय हे आपलं चादर टाकायचं इंस्ट्रुमेंटवर आणि नंतर आम्ही निघून जायचो घरी पण आता सामान वगैरे पॅकिंग करायचं आहे आणि आता पॅकिंग करून निघणार घरी जायला 12:30 12:12 पॅकअप झालं तुझ्या टाईमची खूप व्हॅल्यू आहे 12:12 पॅकअप झालं आणि चला आता पॅकिंग वगैरे करून घ्या सगळ्यांचा फर्स्ट एक्सपिरियन्स होता नवरात्रीचा सगळ्यांना विचारूया मग सचिन कसं वाटलं तुला 9 दिवस होतो कसा एक्सपिरियन्स होता एक नंबर मजा आपला 9 दिवस कधी वाजला नव्हता आली इम्प्रूव्ह करू आपला दांडिया आकाश तुला कसं वाटलं 9 दिवस मजा आली खूप मजा गेली फर्स्ट एक्सपिरियन्स होता एकदम चांगली फक्त लास्टचे 3 दिवस पावसाने थोडी घाण केली चिखल झाले पूर्ण पब्लिक आज पावसाने थोडी मेहरबानी केलेली 10:30 11:30 काहीतरी पाऊस पडला चिखल झालाय पूर्ण आणि आपला पॅकअप चालू कसं वाटलं 9 दिवस जोरात बोल खूप मजा आली अजून जोरात बोलू जोरात 9 दिवस कसे गेले खूप खूप मजा आली येतोय आवाज येतोय भरपूर मजा आली गर्व होतोयला पब्लिक पण चांगली होती लास्टचे 2 दिवस पाऊस वाट लावला पावसाने अजून येतो आवाज हो सुशील आपल्या सोबत दुसऱ्या दिवशी सोबत समजा ना हा कसं माझा कसं वाटलं आपल्या जोगेश्वर बीट्स मध्ये बँडला झाला होता आपला भाऊ सुशील मग कसं वाटलं आपलं बँड मजा आली आता कधीच नाही वाजलं कुठे काय बोलतो खरं आता भेटेल भेटेल नक्की येत जा फक्त तर निघालो आता आम्ही जायला घरी आणि योगी आलेला योगी टेम्पो घ्यायला आला आहे आणि त्याची गाडी मला चालवायची आहे मग त्याची गाडी मी चालवणार मग मी कधी मला भेटणार नाही डायरेक्ट मग जोगेश्वरीला किंवा दहिसाला गेल्यावर तुम्हाला भेटतो चला निघ्या चलो भाई चलो भाई चलो निघ्या ओ हो बाबा बदलापूरकर 2 hours later पोचलो जस्ट आता माझ्या एरियामध्ये भाव्या आलेला मला सोडायला भाव्या सोडून गेला म्हणजे आता चाललो आहे घरी जे आपलं रोज आपलं 2 तास ट्रॅव्हल होतं त्याचं संपलं आहे कारण की नवरात्री पण संपलेली आहे आता उद्यापासून आपलं विसर्जनचं प्रोग्राम आहे 2 दिवस ते पुढच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला दिसेलच तर चला आता टी बाय बाय भेटू आपल्या नेक्स्ट ब्लॉगमध्ये